एस टी डेपोचे चालक भाग काही स्वयंपूर्तीने चालक भाग आलेले आहेत, त्यांनी निवेदन दिलेलं आहे 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून ते काम बंद आंदोलन करणार आहेत, पण त्याच्यामध्ये सर्वच कर्मचारी सहभागी असं काही नसून ज्यांना ड्युटी करायची ते ड्युटी करतील, ज्यांना स्वतःहून स्वयंपूर्तीने सहभाग घ्यायचा आहे असे कर्मचारी तिथं संपत जाणार आहेत। परंतु आता गर्दी असल्या कारणाने एस टी बंद होणे पण हे एक खूप नुकसानीची बाब आहे, सदर बाप असं व्हायला नको। परंतु आता कसं आहे, हे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या बाबतीत सर्वच कर्मचारी त्याच्यात सहभागी होत आहेत, त्या कारणाने त्यांनी ही नोटीस दिलेली आहे। राज्यभर जो काही एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा 8-10 दिवसापासून संप चालू आहे, एकच मागणी सरकारकडे कर्मचाऱ्यांनी ठेवलेली आहे, ती फक्त राज्य शासनात विलिनीकरण। आत्ता पाहतो सरकारने या गोष्टीवर कुठलीही दखल घेतलेली नाही, म्हणून कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटना यांनी एस टीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याबाबत दिलेल्या संपाच्या नोटीसला अनुसरून आम्ही सुद्धा चोपड्या डेपोतील सर्व कर्मचारी संपात सहभाग घेत आहे, जेणेकरून जोपर्यंत राज्य शासन आमच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत काम बंद संप चालूच ठेवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।